सबस्क्राईब करा आकार डी जी नाईन आमचे लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन जरूर प्रेस करा जे बोलतात ते करत नाहीत जे करतात ते कधीच बोलत नाहीत मित्रांनो हे वर्णन जे आहे ना ते रावडी राठोड चित्रपटातल्या अक्षय कुमारचं नाही आहे तर आपल्या राजकारण्यांचं आहे कारण ही राजकारणी मंडळी त्यांच्या या स्वभाव वैशिष्ट्यासाठी प्रसिद्ध तर असतातच पण यामुळे आहे काय की ही मंडळी नेहमी गृहीत धरली जात आहेत हा नेता असं बोलला म्हणजे तो तसं करेलच याची खात्री नाही आहे किंबहुना तो नेमकं त्याच्या उलटच काहीतरी करणार असं आपल्याला वाटत असतं असो गेले काही दिवस राज्याचं आणि देशाचं राजकीय राज्या प्रतल शांत शांत वाटत होतं बरं वाटत होतं नाही का मित्रांनो असं असताना अचानक दोन चार घडामोडी अशा घडल्या आहेत की वातावरण ढवळायला वेळ लागला नाही पत्रकारांच्या तुकड्या पुन्हा चारी दिशांना त्यांच्या विचार वारूंना उधळत मोहिमेवर निघाले असं काय झालं आहे म्हणाल तर दोन तीन घटना अशा घडल्यात की त्या घटनांमुळे निद्रिस्त मीडिया पुन्हा जागा झाला आहे काही गावगांना यूट्यूबर्स लगेच त्यावर लंबे चौडे व्हिडिओज बनवून लोकप्रबोधनाचं त्यांचं कार्य करून मोकळी झाले त्या राष्ट्रप्रबोधनकारी यूट्यूब महर्षींना साष्टांग दंडवत प्रणाम करून मी आजच्या माझ्या विवेचनाला सुरुवात करतो तर मित्रांनो तुम्ही नेहमीप्रमाणे पाहताय आकार डिजिनॅन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी मित्रांनो तुम्ही दादा कोंडकेंचा बोट लावीन तिथं गुदगुल्या हा पिक्चर पाहिला असेलच आख्या चित्रपटात दादांनी किंवा इतर कुठल्याही पात्राने दुसऱ्या पात्राला ना बोट लावलं आहे ना त्या पात्राला गुदगुल्या झाल्यात पण तरीही या चित्रपटाचं नाव होतं बोट लावीन तिथं गुदगुल्या दादा कोंडकेंच्या द्वयर्थी संवादाने चित्रपटभर आपण खळखळून हसतो म्हणा आपल्याला गुदगुल्या झाल्या होत्या पण चित्रपटात त्या गुदगुल्यांचा आणि कथानकाचा कुठेच काही संबंध नव्हता तर ह्या गुदगुल्यांचा संबंध आजच्या विवेचनाशी कसा आहे ते मी तुम्हाला सांगतो काल परवा माननीय मुख्यमंत्री पण असंच काहीतरी गोलमोल मोघम बोलले आजी माझी भावी असंच काहीतरी आणि काय चमत्कार अख्खा मीडिया अस्वली गुदगुल्या झाल्यासारखा गडबडा लोळू लागला तर्कवितर्कांना उधान आलं मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा सविस्तर मागोवा घेण्याआधी मला तुम्हाला आणखीन दोन महत्त्वाच्या राजकीय घटनांबद्दल सांगायचं आहे त्यात पहिली घटना म्हणजे पंजाबचे तथाकथित लोकप्रिय मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिलेला राजीनामा नुसता राजीनामा दिला असता तर ठीक होतो राजीनामा दिल्यावर ते पंतप्रधान मोदीजींना आणि गृहमंत्री अमित शहा यांनाही भेटले म्हणे कॅप्टनच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यांची जेवढी बातमी झाली नाही तेवढी त्यांच्या मोदी आणि शहा यांच्या भेटीची बातमी मीडियात चर्चेला आली या भेटीमागचा हेतू काहीही असो त्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही आहे पण आमच्या काही पत्रकार मित्रांची पुढच्या आठवडाभराच्या मजकुराची आणि दोन चार उलटसुलट व्हिडिओंची तरतूद मात्र झाली पंजाबात ज्या कॅप्टन अमरिंदर सिंगांनी काँग्रेसला मागच्या विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवून दिला ज्या विजयामुळे देशभरातून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या बुडालेल्या काँग्रेसला उत्तरेत काडीचा आधार मिळाला होता तो आधार काँग्रेसने स्वतःच्या हाताने झोडकावला आहे मित्रांनो पंजाबमधलं काँग्रेस सरकार म्हणजे मृतप्राय काँग्रेसमधली धुगधुगी होती त्या धुग्धुगेने काल शेवटचा आचका घेतला आहे होय अतिशयोक्ती नाही करत आहे मी मित्रांनो मी उलट असं म्हणेन की काँग्रेसमुक्त भारत या मोहिमेला हातभार लावणारी घटना म्हणजे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा आहे इतका वेळ आपण कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा असं जे बोलतो आहे ते खरं तर चुकीचं आहे मित्रांनो कॅप्टननी राजीनामा दिलेला नाही आहे तर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांना अपमानास्पद वागणूक देत त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलेला आहे तुम्ही जर मागच्या चार साडेचार वर्षांचा अमरिंदर सिंगांचा कारभार नीट पाहिला असेल तर तुम्हाला जाणवेल पण सारं काही आलबेल नव्हतं मित्रांनो अमरिंदर सिंग हे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांना सतत विरोध करत होते काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी नवज्योत सिद्धूसारख्या एका नव्या नेत्याला अमरिंदर सिंगांच्या डोक्यावर बसवलं हा नवज्योत सिंग सिद्धू किती देशविघातक वृत्तीचा आहे याचे पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी अगदी सलोख्याचे संबंध आहेत मैत्री आहे त्यांचा तो ब प्रमुख बाजवा याच्याशी सिंग सिद्धू यांच्या अगदी गळा भेटी घेणे इतपत संबंध आहेत त्यामुळे कॅप्टन अमरिंदर सिंगांनी सिंग सिद्धूला थोडंसं लांबच ठेवलं कॅप्टन हे पक्षश्रेष्ठींना न जुमानताच त्यांचं राज्यशक्क टाकत होते हे स्पष्टपणे जाणवत होतं काँग्रेसचे आखरी मुघल म्हणजे बादशाह सलामत राहुल गांधी यांच्याशी या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचे अनेकदा खटकेही उडाले होते आपण पाहिलं आहे ते भाजपानंतर आम आदमी पार्टीकडे जाता जाता काँग्रेसमध्ये शिरलेल्या खरं तर मग असे म्हणालो तसं कॅप्टनच्या डोक्यावर बसवायला मुद्दाम आयात केलेल्या बोल बच्चन नवजोत सिंग सिद्धूला कॅप्टनने त्याच्या कामकाजात दखल अंदाजी करू दिली नाही त्यांना दोन हात लांब ठेवलं याच कारणावरून सिद्धूचं बिन असलं कॅप्टन आणि सिद्धूपाजी यांच्यातलं शीतयुद्ध बघण्यातच आपली मागची काही वर्षं सरलेली आहेत पंजाबात येत्या सहा महिन्यात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत या निवडणुकांच्या तोंडावर कॅप्टनचा राजीनामा घेऊन राहुल सोनिया प्रियांका या काँग्रेसच्या तथाकथित का थिंक थी टँकने त्यांच्या आकलेचं कसं साफ दिवाळं निघालेलं आहे हे जगासमोर पुन्हा सिद्ध केलं मित्रांनो पंजाबात खरं तर अमरिंदर सिंगांनी सर्वसाधारण राज्यकारभार हाताळताना कोविडची परिस्थिती आणि शेतकरी आंदोलन या दोन मोठ्या आपदा लिलया हाताळल्या होत्या मुद्दाम सांगावं असं वाटतं की केंद्राने केलेल्या शेती विधेयकाला जो मोठा विरोध पंजाबच्या सीमावर्ती भागातून होतोय त्यामुळे राज्याच्या सीमा ब्लॉक झाल्या होत्या राज्याचं राज्या अर्थकारण ढासळत होतं अशावेळी त्यांनी एकीकडे एक शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी आणि दुसरीकडे केंद्रीय कृषी मंत्र्यांशी संवाद साधून एक मध्यम मार्ग काढत राज्याचे इतर व्यवहार ठप्प होण्यापासून वाचवले यासारख्या इतरही बऱ्याच बऱ्या कामांमुळे येत्या निवडणुकांमध्ये पंजाबात काँग्रेसला अमरंदर सिंगांच्या नेतृत्वाखाली पुन्हा विजय मिळवता येईल अशा शक्यता वरवर तरी वर दिसत होत पण बादशाह सलामतने नको तिथे आपली अक्कल लगाई कॅप्टन की छुट्टी कराई और अपने घर खुद आग लगाई <laughs> यातला विनोदाचा भाग सोडला तर कॅप्टन आता भाजपा जॉईन करण्याच्या मार्गावर आहेत ही बाब आखरी मुघल राहुलबाबांसाठी डोकेदुखी ठरणार आहे हे निश्चित कारण एकशे सतरा जागांच्या विधानसभेत सत्याहत्तर जागा आज काँग्रेसकडे आहे वीस जागा आम आदमी पार्टीकडे तर भाजपच्या एकेकाळच्या शिवसेने इतक्या जुन्या सहकारी मित्रपक्षाकडे शिरोमणी अकाली दलाकडे पंधरा जागा आहेत भाजपच्या इथे फक्त तीन जागा आहेत आता तुम्ही म्हणाल पंजाबात जरी अमरिंदर सिंग भाजपात आले तरी ते भाजपाला सत्तेपर्यंत नेऊ शकतील एवढ्या म्हणजे ऐंशी जागा जिंकून देऊ शकतील का तर मित्रांनो इथे जागा लढवल्या किती आणि जिंकल्या किती हे समीकरण पडताळून पाहणं गरजेचं आहे मागच्या निवडणुकीत भाजपने फक्त तेवीस जागा लढवल्या आणि त्यातल्या तीन जिंकल्या त्यावेळी अकाली दल आणि भाजपाची युती होती त्या युतीत स्थानिकांच्या हिताचे विषय राज्य पातळीवरचे प्रश्न आणि मित्रपक्षाला प्राथमिकता हा सगळा विचार करून भाजपाने दुय्यम भूमिका घेतली होती आता शिरोमणी अकाली दल वेगळं लढणार आहे त्यात त्यांच्या पक्षनेतृत्वाने विविध प्रश्नांवर घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे चुकीच्या स्टँडमुळे त्या पक्षाची पक्षा प्रतिमा राज्यात मलिन झालेली आहे पक्षाचा जनाधार हळूहळू सुटत चालला आहे या पक्षातले कित्येक आमदार पुढच्या एक दोन महिन्यात एक गट्ठा स्वरूपात काँग्रेस किंवा भारतीय जनता पक्षात जाण्याच्या मनस्थितीत होते आता अमरिंदर सिंग जर भाजपात आले तर हा किंवा जो किंवा आहे ना मित्रांनो तो दूर होऊन काँग्रेस किंवा भाजप असं नाही उरणार तो दूर होऊन हे आमदार फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षातच येणार हे निश्चित त्यामुळे इथे एक संख्यात्मक बेरीज होणार आहे दुसरीकडे काँग्रेसमध्येही अमरिंदर सिंग यांची एक निष्ठावंत टीम आहेच अमरिंदर सिंग हे गेले बावन्न वर्ष पंजाबात राजकारण करत आहेत एक ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळे त्यांचाही एक कोअर फॅन फॉलोविंग आहेच ही सगळी टीम आज ना उद्या भाजपमध्ये सामील होणार यात वाद नाही काँग्रेसला इथे वजाबाकीला सामोरं जावं लागणार आहे आणि भारतीय जनता पक्ष पुन्हा बेरजेचं राजकारण करणार आहे राहता राहिला तो क्रमांक दोनवरच्या आम आदमी पार्टीच्या वर्चस्वाचा प्रश्न दिल्ली लगत असल्यामुळे केजरीवाल तिथल्या सत्तेची ऊब आणि तिथं जमा केलेली माया ही पंजाबकडे वळवणारच आता या केजरीवालला अमित शहा कसे काय हँडल है करतात यावर बऱ्याच अंशी पंजाबातली सत्ता समीकरणं अवलंबून आहेत मोठाबाई शेवटी मोठाबाई आहेत ते त्यांचं काम नेहमीच चोख बजावतात हा त्यांचा आजवरचा लौकिक आहे आणि ते आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करतात हा आजवरचा इतिहास आहे तेव्हा जर कॅप्टन अमरिंदर भारतीय जनता पक्षाचे पंजाबातले मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील तर भाजपा हिंदुस्थानाच्या नकाशावरच्या आणखी एका राज्यात सत्तेत येईल अशी दाट शक्यता निर्माण झालेली दुसरा विषय असा आहे की भारतीय जनता पक्षाचा एक स्टार कॅम्पेनर गायक बाबुल सुप्रियो यांनी काल तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे खरं तर बाबुल सुप्रियो या, या माणसाबद्दल काय बोलायचं आपला कुमार शानू माहीत आहे तुम्हाला आशिकी फेम कुमार शानू हां बस एक सनम चाहीये आशिकी केली आहे तो कुमार हा बाबुल सुप्रियो या कुमार शानूची नक्कल करत हुबेहूब त्याच्यासारख्या अनुनासिक स्वरात गात बॉलिवूडमध्ये आला नव्वदच्या दशकात कुमार सानू हा गायकीतला सुपरस्टार होता त्याचं एका गाण्याचं मानधन हे लाखो रुपयांच्या वर असायचं आता ज्यांना कुमार सानू परवडत नसायचा ते या बाबुल सुप्रियोकडून गाणी गाऊन घ्यायचे मिथूनला नाही का गरीबो का अमिताभ म्हणायचे जसा आपला नट जो राजेंद्र कुमार गरीबांचा दिलीप कुमार म्हणवला जायचा अगदी तसाच हा बाबुल सुप्रियो गरीबों का कुमार सानू होता कालांतराने हा राजकारणात आला मोदीजींच्या करिश्म्यामुळे तिची मोदी लाट आली होती त्यामुळे तो बंगालमध्ये ममता दिदींच्या एका तगड्या उमेदवाराला हरवून खासदार झाला केंद्रीय राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्री झाला मोदी शहांनी याला बंगालमध्ये एक स्टार कॅम्पेनरचा दर्जा दिला पण तो तिथेही डुप्लिकेट निघाला वाघाचं कातडं पांघरलं की जसं मांजर वाघ होत नाही ना मित्रांनो तसा हा डुप्लिकेट स्टार ममता दिदींच्या झंझावातापुढे साप डेपाळून गेले खासदारकीचा राजीनामा देऊन आमदारकी लढवली तिथेही तो हरला त्यानंतर त्याला केंद्रीय मंत्रिमंडळातूनही डच्छू मिळाला मग त्याने पत्रकार परिषद घेतली आणि आता आपण राजकीय संन्यास घेतोय वगैरे घोषणा केल्या या वल्गनांना काल खुंटीवर बांधून पुन्हा हा बाबुल सुप्रियो राजकारणात आला आहे तो यापूर्वी भाजपात होता तेव्हा त्याचा जो रुबाब होता तो मोदीजी आणि अमित शाह यांच्या जीवावर होता याचं स्वतःचं असं काहीही कर्तृत्व नाही आहे आताही तो तृणमूलमध्ये सामील झाला आहे इथेही त्याचा जो काही आब असेल तो दिदींच्या इशाऱ्यावरच असेल त्या नाचवतील तसा हा नाचेल कारण हा काही मुरब्बी राजकारणी वगैरे नाही आहे त्याचं स्वतःचं असं काही मोठं फॅन फॉलोविंग नाही आहे त्याचा कुठलाही गड नाही आहे सुरक्षित मतदारसंघ नाही की याच्याकडे एक गट्टा अशी हक्काची मतंही नाही एकीकडे एका राज्याचा बऱ्यापैकी यशस्वी मुख्यमंत्री आहे कॅप्टन अमरिंदर सिंग तर दुसरीकडे नकली कुमार सानू सुपर फ्लॉप बाबुल सुप्रियो तुलना नेहमी तुल्यवळांची होते त्यामुळे बाबुल सुप्रियो आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पक्षबदलाची मुळात तुलना होऊ शकत नाही अशी तुलना करणाऱ्या थोर राजकीय विश्लेषकांचं मला कौतुक वाटतं कारण त्यांच्यात कोणतीही साम्यस्थळं नाहीत अशा दोन व्यक्तींच्या राजकीय भूमिकेचा किस पाडणारी विवेचनं या मंडळींनी यूट्यूब ट्विटर फेसबुक व्हॉट्सअप जिथे शक्य असेल तिथे पाठ्या भरभरून टाकली असो नमनाला घडाभर तेल वाहून झाल्यानंतर आता गणगवळणीला सुरुवात करूया व्हिडिओच्या सुरुवातीला मी जे म्हटलं होतं की माननीय मुख्यमंत्र्यांनी परवा एका कार्यक्रमात मंचावर उपस्थित असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय मंत्र्यांना संबोधताना माझ्या आजी माझी आणि भविष्यात एकत्र आलो तर भावी सहकाऱ्यांनो अशी सूचक साथ घातली आणि महाराष्ट्राचं राजकीय प्रतल हादरलं कुणाला गुदगुला झाल्या तर कुणी सत्तांतराच्या भीतीने साशंक झाले कुणाला तरी बुडाखालची खुर्ची जाते की काय असं वाटलं तर कोणाच्यात एवढा कॉन्फिडन्स आला की तो जो फेटेल त्याला दरडावून सांगू लागला अय माजी मंत्री म्हणू नकावर दोन तीन दिवसात थांबा बघा काय आहे या सगळ्या राजकीय रणधुमाळीत राज्यातल्या तीन प्रमुख पक्षांच्या प्रवक्त्यांच्या ज्या नैमित्तिक रजा सँक्शन झाल्या होत्या त्या रद्द झाल्या अचानक रद्द झाल्या आणि त्यांना सक्तीने पुन्हा ड्युटीवर यावं लागले कारण मीडियाला सामोरं कोण जाणार त्यांच्या उलटसुलट प्रश्नांना सामोरं कोण जाणार लागली ड्युटी ला का बोलले असतील का बोलले असतील असं मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जरी शिवसेना प्रमुखांचे पुत्र असले तरी ते बाळासाहेबांसारखे रोखठोक नाहीत त्यांच्या स्वभावाला अनेक पैलू आहेत बाळासाहेब जे बोलायचे ते करून दाखवायचे उद्धवजी त्यांना जे, उद्धव जे करायचं असतं ते कधीही बोलून दाखवत नाही पण ते करतात त्यांना हवं तेच करून दाखवलं ही टॅगलाईन इलेक्शन कॅम्पेनसाठी त्या जाहिरात एजन्सीने सुचवलेली ओळ होती त्याचा प्रत्यक्षात उद्धवजींच्या स स्वभावाशी काही संबंध नाही आहे मित्रांनो त्यामुळे ते त्यांच्या मनात जे असतं ते करतात पण त्यावर करून दाखवलं असं काही म्हणताना दिसत नाही त्यांच्या पर्वाच्या विधानामागचे अर्थ लागलीच राज्यात सत्तांतर होणार याची सूचना देणारा आहे आणि असं होणार सत्तेचं वाटप हे असतील मुख्यमंत्री आणि ते असतील उपमुख्यमंत्री अशा आशयाचे अशा शीर्षकाचे जवळपास डझनभर व्हिडिओज यूट्यूब महर्षींनी आतापर्यंत टाकले असतील आणि त्या व्हिडिओजना लाखोंच्या संख्येने व्ह्यूज देखील आलेले असतील पण मित्रांनो उद्धवजींच्या त्या विधानामागे हाच एकमेव अर्थ असू शकतो का जरा विचार करा मानलं की सेना भाजपा हे हिंदुत्ववादी विचारांचे नैसर्गिक मित्र होते ते पुन्हा एकत्र येऊन त्याच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सत्ता स्थापन करू शकतात यात वादच नाही आहे पण हे जर व्हायचं असतं तर ते केव्हा झालं नसतं का किंवा हे करण्यासाठी उद्धवजी थेट फडणवीस किंवा मोदीजी अमित शहा यांच्याशी वाटाघाटी करतील की दानवे भागवत कराड यांच्यासमोर अशा भावनिक पुढ्या सोडतील काय वाटतं तुम्हाला ते राज्यातल्या क्रमांक दोनच्या पक्षाचे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत विद्यमान मुख्यमंत्री आहेत ते असं पासिंग द बॉलचा गेम खेळणार नाहीत नाही का महाविकास आघाडीत राज्यातल्या सत्तेचं जे वाटप झालेलं आहे ते संख्याबळाच्या आधारे झालेलं नाही हे स्पष्ट आहे राष्ट्रवादीने बंदरवाट करत लोण्याचा गोळा स्वतः मटकावला आहे आणि सेना आणि भाजपला तशी बिनमहत्त्वाची कमी महत्त्वाची खाती दिलेली आहेत एक मुख्यमंत्रीपद मिळालं आहे म्हणून सुद्धा सेनेच्या वाट्याला कमी झालेली आहेत त्यात शरद पवार हे राज्य सरकारचे मार्गदर्शक कम रिमोट कंट्रोलच्या रूपात वावरत असतात हे सुद्धा आपण पाहत आलो आहे सेना आणि राष्ट्रवादी यांच्यातल्या अंतर्गत सुप्त संघर्षाबद्दल यापूर्वी अनेकांनी विश्लेषणं केलेली आहेत हे दोन पक्ष मागच्या अनेक निवडणुकांमध्ये एकमेकांविरुद्धच लढलेले आहेत यापूर्वी भाजपची युती असल्याने त्यांच्यात कधी एकाच मतदारसंघात उघड संघर्ष झालेला आपण पाहिलेला नाही आहे छुपे संघर्ष असतील म्हणा पण राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी एकमेकांविरोधातच निवडणुका लढवत आपले आमदार निवडून आणलेले आहेत हे सुद्धा विसरता कामा नये त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष हा नेहमी होतच आलेला आहे आता काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका होत आहेत त्यात या दोन पक्षात उघड संघर्ष होताना दिसतो अगदी अलीकडे पुण्यात खेड तालुक्यात पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये हे दोन पक्ष आपसात भिडलेले आपण पाहिले खूप मोठा संघर्ष झाला शिवसेना नेते संजय राऊत स्वतः या निवडणुकीसाठी पुण्यात तळ ठोकून होते पण तरीही या ठिकाणी सेनेचा पराभव झाला का झाला कसा झाला यावर मी फारसं विश्लेषण आता करत नाही आहे पण पुढच्या एखाद्या व्हिडिओत मी नक्की याचा सखोल लेखाजोखा तुमच्यासमोर मांडेन पण आता सांगण्याचा मुद्दा हाच आहे की एकाच मतदारसंघात आपापला जास्तीत जास्त प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन्ही पक्षांना भविष्यात उघड उघड संघर्षाला सामोरं जावं लागणार आहेच कार्यकर्त्यांमध्ये कुरबुरी वाढणार आहेतच त्यात या पुण्यातल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या स्थानिक आमदाराने तर मुख्यमंत्र्यांच्या निष्क्रियतेचा मुद्दा प्रचारात लावून धरला होता म्हणून बहुतेक दिलीप मोहिते असं त्या आमदाराचं नाव आहे काँग्रेसही अधूनमधून आपला फणावर वर काढून फुटका टाकत असतेच भिन्न विचारशैलीच्या या दोन पक्षांना जर जास्त डोईजड होऊ दिलं तर पुढच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला वीस पंचवीस जागांवरच समाधान मानावं लागेल असं चित्र निर्माण झालेलं आहे या अशा राजकीय परिस्थितीचं आकलन जर तुम्हा आम्हाला होत असेल तर ते उद्धव ठाकरेंना किंवा त्यांच्या थिंक टँकला होत नसेल का होत असणारच उद्धव ठाकरेंचं जाहीर विधान म्हणजे हा उगाच ओढून ताणून केलेला विनोद नव्हता तो त्यांचा स्वभावही नाही आहे विनोद करण्याचा ते विनोद करतात नाही असं नाही पण हशा आणि टाळ्या मिळवायच्या म्हणून ठरवून असा विनोद ते कधीच करत नाही बोलताना ते ठरवूनच बोलतात मंचावरील आजी माजी आणि एकत्रित आलो तर भावी सहकारी या त्यांच्या विधानामागे त्यांच्या मनात कुणाला तरी काहीतरी संदेश देण्याचा उद्देश नक्की असू शकतो उद्धवजींना हा संदेश नेमका कोणाला बरं द्यायचा असेल आणि का द्यायचा असेल बहुधा उद्धवजींना आघाडीतल्या मित्रपक्षांना तर असं सुचवायचं नसेल ना की आ, सत्ता ही फक्त माझी गरज नाही जसं तुमच्याकडे पर्याय आहेत तसे ते माझ्याकडेही आहे मी सत्ता सोडून आलो आणि सत्ता मिळवली तुम्ही सत्तेच्या आसपासही नव्हता तरी तुम्हाला मी सत्तेत सहभागी करून घेतलं तुम्ही जिथे जाऊ म्हणता आणि जिथे जाऊ शकता तिथं मीही जाऊ शकतो कारण ते आमचे जुने सहकारी आहेत आमचा विचार एक आहे आमचं सध्या जरी फाटलेलं असेल तरी हे फाटलेलं सांदायला फारसा वेळ लागणार नाही आम्हीच जर गेलो तर तुमच्याकडे आज माझ्यामुळे जे काही सत्तेचे हिस्से आहेत ते सुद्धा क्षणार्धात हिसकावून घेतले जातील याचं भान ठेवा मला वाटतं मुख्यमंत्र्यांना महाविकास आघाडीतल्या दोन चाकांना असं वरचेवर वंगण पाणी ओव्हरऑयलिंग सर्व्हिसिंग करत राहावं लागणार आहे आणि परवाचं विधान हे त्या डागडुजीचाच एक भाग होता असं मला वाटतं पडद्याआड सेना भाजप युतीची पुनर्बांधणीही होत असेल पण मला त्याबाबत साशंकता आहे म्हणून मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा मी काढलेला अर्थच मला आता सध्याच्या परिस्थितीत योग्य वाटतं बाकी मी सुरुवातीला जसं म्हणालो तसं मुख्यमंत्री महोदयांनी बोटही न लावता मीडियाला जशा युतीच्या पुनर्स्थापनेच्या गुदगुल्या झाल्या तशा गुदगुल्या अधूनमधून होत राहणार आहेत त्या कधी उद्धवजी करतील तर कधी फडणवीस करतील पवारसाहेब पवारसाहेब नाही करणार पवारसाहेब थेट चिमटेच काढतात ते गुदगुल्या नाही करत अरे हो राष्ट्रवादीत अजितदादा आहेत की अजून ते करू शकतात गुदगुल्या मित्रांनो जरा पालिका निवडणुका जाहीर होऊ द्या ना मग बघा महाराष्ट्राचं राजकारण कसं रंगत जाणार आहे घोडा मैदान दूर नाही आहे बघूया भविष्यात काय लिहून ठेवलं आहे ते पण एक लक्षात ठेवा मित्रांनो हे राजकारणी जे बोलतात ते कधीच करत नाहीत आणि जे करायचं असतं ते कधीच बोलून दाखवत नाही सगळ्यांना गाफील ठेवत अंधारात तीर मारतात ते राजकारणी मित्रांनो या टप्प्यावर आजच्या संवादाला विराम देतो पुन्हा भेटूच तोवर स्वस्थ राहा मस्त राहा आपली काळजी घ्या धन्यवाद नमस्कार